नमस्कार, स्वाद भाई सलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत क्रीमी मशरूम मसाला. सर्वप्रथम मसाल्याची तयारी करून घेऊया. यासाठी एका पॅनमध्ये घालूया 1 मोठा चमचा तेल. गरम होऊ देऊया. यात घालूया 2 लवंगा, 1 इंच दालचिनी, 2 वेलदोडे, 7 ते 8 काळी मिरी, 1/2 छोटा चमचा जिरं, 5 छोटा चमचा मीठ. हलकसं परतून घेऊया. मसाल्यांबरोबर मीठ घातलं की यांचा फ्लेवर आणि वास छान उतरतो पदार्थात. यात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालूया. 1 इंच आलं तुकडे करून घेतलेलं. हलकसं सॉटे करूया. यात 2 मोठे कांदे घालूया कापून घेतलेले. आता याला कांदा गुलाबी होईपर्यंत शिजवूया. कांदा व्यवस्थित शिजला आहे. आता हे मिक्सर पूर्णपणे गार होऊ देऊया. गार झाल्यावर याचे मिक्सरमधून पेस्ट करून घेऊया. पेस्ट करताना अगदी थोडंसं पाणी घालूया. आता एका पॅनमध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा तेल घालूया. 1 मोठा चमचा बटर. बटर पूर्णपणे विरघळू देऊया. 1 तमालपत्र. यात 200 ग्रॅम धुतलेले मशरूम घालूया. यांना छान सॉटे करून घेऊया. यात 1 लहान चमचा बारीक चिरलेला लसूण घालूया. आपल्याला मशरूमला छान सोनेरी ग्लेज आणायची आहे. त्यासाठी आपण त्याला टॉपची बाजू खाली करून 1 ते 2 मिनिटं शिजू देऊया. शिजवताना झाकायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मशरूमला छान सोनेरी ग्लेज आली आहे. यांना हलकंसं वर खाली करून घेऊया. मशरूम व्यवस्थित शिजले आहेत. यामध्ये आपण तयार केलेला कांद्याचा मसाला घालूया. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याला साधारण 2 ते 3 मिनिटं शिजवायचं आहे. आता यात 1/2 छोटा चमचा हळद घालूया. 1/2 छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट. 1/2 छोटा चमचा कसुरी मेथी. 1/4 चमचा किचन किंग मसाला. ही डिश अगदी माइल्ड आहे त्यामुळे आपण कमीत कमी मसाल्यांचा वापर केला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण कांद्याचा मसाला करतानाही मीठ घातले त्याप्रमाणे मीठ ऍडजस्ट करून घेऊया. यात अगदी थोडंसं पाणी घालूया. मी साधारण 1/2 कप पाणी घातलं आहे. आपण याला अंगापुरतच ग्रेव्ही ठेवणार आहोत. तुम्हाला जास्त पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी ऍड करू शकता. याला 2 मिनिटं शिजू देऊया. आता यामध्ये 2 मोठे चमचे फ्रेश क्रीम ऍड करूया. तुम्ही घरची ताजी मलईही वापरू शकता. छान मिक्स करून घेऊया. फ्रेश क्रीम घातल्यावरती बर्नरची फ्लेम लो ठेवायची आहे. याला 1 मिनिट शिजू देऊया. तर आपला क्रीमी मशरूम मसाला रेडी आहे. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तुम्ही ही अगदी चविष्ट आणि सोपी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.